या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूरकर यांच्याकडे देण्यात आलाय। मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 41 दिवसांच्या ट्रेनिंग साठी मसूर येथे जात आहेत। येत्या सोमवारपासून सीईओ पदाचा कारभार अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनूरकर पाहणार आहेत। दरम्यान सीईओ यांच्या दालनात आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूरकर यांच्याकडे सीईओ पदाचा पदभार दिला। पुष्पगुच्छ देऊन सीईओ स्वामी यांनी प्रभारी सीईओ कोहिनूरकर यांचा स्वागत करीत शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे प्रमुख उपस्थित होते। दरम्यान 2 जानेवारी 2023 रोजी संदीप कोहिनूरकर यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे। तर आपल्या 1.5 महिन्याच्या कालावधीत त्यांनी कानाचा उरक दाखवून दिलाय। त्यानंतर येत्या 24 मार्च रोजी परत जिल्हा परिषदेमध्ये येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर 31 मार्चच्या आत सर्व कामांचा निपटारा करा, नाविन्यपूर्ण योजनांचं सातत्य राखा, जलजीवन मिशनची कामे तसेच निधी कुठलाही अखर्चित राहणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाही दिल्या असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।